कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आपण जसे वागत होतो ना तसं आपल्याला नाही वागता येणार आहे. आता तू आता आपल्या घरी आलीस ना तर तुला इकडच्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. ऍडजस्ट करशील ना? प्लीज प्लीज ना तू. ओके फाईन. तू इतका सिरियस नको ना. वागेन मी तुझ्यासाठी टिपिकल सुनेसारखी. हॅपी वेडे. माझ्यासाठी काय, तुला जे हवं ते कर, स्वतःच्या आनंदासाठी कर तू. फक्त आई बाबाचे फिलिंग्स नको हरटवाय. इतकं आय अंडरस्टँड, डोंट वरी. दॅट्स लाईक माय गॉड. ए तुला कळतंय का काय काय काय? अग आपलं लग्न झालं फायनली. दिस इज सो अनबिलीवेबल. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आकाश, एक दागिन्यांचा प्रकार सोडला तर बाकी लग्न उत्तम पार पडलं नाही? हो बाबा. नवा बाबा, आईला लगेच सांगू नका, पण ते दागिन्यांच्या विषयी तपास करण्याकरता मी एका पोलीस ऑफिसरना भेटतोय. ते येतीलच. आता उत्तम केलंस. तू एक काम कर, तू ना त्यांच्याशी बाहेर लॉन मध्ये बसूनच बोल. म्हणजे घरी आणलंस ना तर कुणीतरी प्रश्न विचारणार, त्याची उत्तर द्या, हे नको व्हायला. हो तेच बरं आहे. तसंही सगळं आनंदाचं वातावरण आहे, उगाच लोकांना टेन्शन नको. चला डिनर रेडी. अरे बापा बसा, पावची बसा. ऐक, अरे वासानेच एवढी भूक लागली होती ना मला, म्हणून आल्या आल्या जॅकेट टाकलं आणि इथे आलो. पण बाकी तुमच्या दोघीची पण कमर आहे. त्याने दिवसभर एवढं दमल्यानंतर तर घरी येऊन स्वयंपाक रेडी, क्या बात आहे. बाबा माझं कौतुक नाहीये, वसुंधराचं कौतुक आहे. सकाळी लग्नाला निघतानाच तिने संध्याकाळच्या सगळ्या स्वयंपाकाची तयारी केली होती. काय सांगतेस काय? वा वा क्या बात आहे, क्या बात आहे. सॉरी एक्सक्यूज मी. बाबा मी जरा आलोच. अहो पण जेवण. मी बाहेरच आहे, मी आलो पाच मिनिटात. आलो जाऊ दे, आता महत्वाचं काम आहे. अरे चला चला, मला भूक लागली. अरे हे काय, हे बघतेस काय तेवढे बस जेवणा. भास्कर कुठे? अहो ते राहिलेला हिशोब पूर्ण करतायत. लग्नाच्या गडबडीत जरा हिशोब करायचे राहिले होते ना, तर ते पूर्ण करून येत आहेत म्हणतात. कमाल आहे त्याची. पण उद्या हिशोब केला असत का, बिघडलं असत का? बघा ना आता तुम्हीच. मला सांगा आत्ता माझ्या डोक्यात काय सुरू आहे. काय सोबा काय चालू आहे? नाही मी नाही सांगणार, तुम्ही ओळखा बाबू, ओळखा. बाबा खरंच लक्षात नाही येते, प्लीज प्लीज सांगा ना. काय, आजपर्यंत तुम्ही दोघींनी मला मस्त पैकी छान छान खाऊ करून घातलं, आहे की रे. आता नवीन सुनेच्या हाताला काय चव आहे ना, ती जाणून घेण्याची उत्सुकता लागू राहिली मला. बाबा मला पण तेवढीच उत्सुकता आहे. नाही आणि मी ठरवलंय, तनया एकदा का किचन मध्ये आली की थोडे दिवस तिला हवे ते प्रयोग करू द्या, म्हणजे कळेल तरी की तिची पद्धत कशी आहे स्वयंपाकाची. अरे वा 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 वा, म्हणजे माझ्या तीन सुगरण सुना. वा माझे तर आयुष्यच आहे. विशाखांना ह्या का फोन करतायत? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.